नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। भोसे विधानसभेचे आमदार महेश लांडगे आपल्या सोबत आहेत। आज प्रभातच्या ऑफिसला गणेशाचं जे आरती आहे त्या आरतीसाठी आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आमदार प्रथम तुमचं खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये। आलेला आहात इथं थोडीफार चर्चा झाली पाहिजे। सगळ्यात पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की गणेशाला काय सांगायचं? पहिल्यांदा प्रभातच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाचा गणेशोत्सव सगळ्या आनंदात साजरा करत असताना गणरायाच्या चरणी एवढी प्रार्थना आहे, बळीराजा सुरू होते, पाऊस जास्त होते, त्याचबरोबर मागच्या काही 2019 ते 2022 दरम्यान जे संकट या पूर्ण जगावर आलं ते आयुष्यात प्रतिपदित कोणाच्या आयुष्यात अशा प्रकारचं साकड खर तर विजन 2020 सध्या चर्चा जोरदार चालू आहे। कोणते महत्वाकांक्षी प्रकल्प आपण मार्गी लावले जाणारे कोणकोणते प्रकल्प असतील? विजन 2020 आम्ही काही दूरदृष्टी ठेवून त्याच्यामध्ये काम केलं होतं आमच्या सगळ्या सहकार्यांनी। त्याच्यामागचं कारण असं होतं की बऱ्याचशा वर्षापासून काही प्रश्न असे होते की जे लोकांना भेडसावत होते त्याच्यात आम्ही प्रामुख्याने लक्ष घेतलं। त्यामध्ये वेस्टेबलचे प्रकल्प असेल 1992 पासून तर 2017-18 पर्यंत 15 लाख मेट्रिक टन कचरा साचला होता, याच्यावर पूर्ण प्रक्रिया होत नव्हती। त्यामुळं कचऱ्याचे डोंगर होत होते, प्रक्रिया कचरा वाढत होता। आज शहराची कॅपॅसिटी पाहिजे तर 1000 टन कचरा रोजचं तयार होते, जनरेट होतो आणि त्याची विल्हेवाट लागत नाही। त्याच्यावर वेस्टेबलचे प्रकल्प आहे। त्यानंतर CUBH जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, ते सुद्धा आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून चालू आहे। त्यानंतर महामास्टरसारखं एक महत्वाची प्रकल्प जे पाण्याच्या गरज आहे, आपण पाहतो शहरात पाण्याची भीषण अवस्था आहे की पाऊस पडला तर आपल्याला चांगलं पाणी राहील यापेक्षा प्रमाणात दुसरा सोर्स आजपर्यंत शहरात नव्हताच। तो दुसरा भामास किडनी आंध्रच्या माध्यमातून आज तयार केला आणि त्याचा एक मोठा आम्हाला आनंद आहे। अनेक कार्यक्रम असून अनेक आता शहरामध्ये बाकीच्या गोष्टी तर सगळ्या आहेत। शासकीय गरोदा या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांवर शासकीय गरोदा त्याची सगळी टोटल जर पाहिली तर 460 कोटी रुपये होते। 460 कोटी रुपये आम्ही माफ केले, म्हणजे शासकीय कर पूर्ण माफ केला। अनधिकृत बांधकाम चालू करण्याच्या अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची वाटचाल चालू आहे। त्याचबरोबर सफारी पार्क सारखा 850 बेडचं हॉस्पिटल, इंटरनॅशनल स्टेडियम, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जगातला सगळ्यात मोठा मोठं शिल्प आपल्या एक्झिबिशन सेंटरचं काम आपण पाहिलं असेल तर 2014 नंतर हे एक्झिबिशन सेंटरचं काम डेव्हलपमेंट चालू केली। तसं पाहिलं तर PCMDT DPR मध्ये ते बऱ्याच अगोदरपासून होतं, पण त्याची खरी सुरुवात 2014 नंतर आमच्या माध्यमातून झाली। अजून काल परवा मी एक विषय घेतला रेड झोनच्या आत फिक्स करून रेड झोन आता तुम्ही गेल्या आठवड्यात निर्णय झाला रेड झोनमध्ये बांधकामाची सुद्धा नोंद करण्यासंदर्भातले आदेश गव्हर्नमेंटकडे आले। अशा प्रकारचे अनेक जे विजन 2020 काम होते आमची ते आम्ही पूर्ण करतो। कोण काय नाव देतं कोण काय नाव देतं हे हा ज्याचं त्याचं संकल्प शेवटी संकल्पाचा विषय आहे। जो कोणी संकल्प करतो तो संकल्प पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागतं ते करतात सगळे। तसेच आम्ही सुद्धा केले ते शहर आम्ही जबाबदारी आमच्या होती शहराच्या। तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही थोडंसं एज्युकेशन आहोत एक तयार करण्याच्या आयोजित आहे जे आपल्या शहरातले लाखो विद्यार्थी पुण्यात जातात शिकायला। ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा टाइम वाचावा, त्यांना इथे त्याच दर्जाचं शिक्षण मिळावं, त्याकरता पुण्यातल्या काही संस्था इथे येतात त्या पद्धतीसाठी प्रयत्न करणार आहे। रेड झोनच्या संदर्भामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत। सामाजिक गावांमध्ये 1997 पासून ते 2017 पर्यंत जो विकास झाला, 2017 ते 2022 पर्यंत सामर्थ्य गावांमध्ये फार चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट त्यामध्ये झाली। 2020 मध्ये आम्ही ते एकदम चालू होतो।
सांस्कृतिक दृष्टीने काय प्रयत्न करणार आहात सांस्कृतिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने? सांस्कृतिक दृष्टीने आता आम्ही आमच्याकडे खर तर पाहिलं ना आपण की 2014 पासून भाजपला भरघोस अशी मतदान मिळाले पिंपरी चिंचवड, पण अजून भाजपच्या वाटेला मंत्रीपद आलं नाही, काय भविष्यात काय होऊ शकत? आपण पाहिलं असेल तर ज्यावेळेस या शहराचे म्हणजे प्रश्न आता मागास आहे, त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे बरेचसे मंत्री होते, आज मंत्रीपद नसताना हे प्रश्न सुटतात. आपल्या मंत्रीपदापेक्षा शहरातल्या नागरिकांचे प्रश्न महत्वाचे ते सुटले, आपल्याला तेच पाहिजे, बाकी काय विषय महेशांना मंत्रीपद असे पहा. मेन शेवटी सिनियरिटी पाहिले पक्षामध्ये, माझ्या पक्ष ज्येष्ठ पाहिले, ज्येष्ठ आमदार आहे त्यांची सिनियरिटी पाहिली आहे. पण माझ्या दृष्टीनं शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार पाहिलं असेल आता मागच्या अधिवेशनामध्ये, तर एकदम शहराला जे पण काही प्रश्न भेटतात ते मुख्यमंत्री म्हणून सध्या एक चर्चा चालू आहे, म्हणजे पूर्ण व्हायरल व्हिडिओ होतोय जो तुमचा आक्रमक व्हिडिओ होता, काय नक्की ती घटना काय होती, काय म्हणजे का तुम्ही एवढा आक्रमक झाले त्यावेळेस? हा कुठला जो विधान जो माझा ज्या विषयावर बोललो आक्रमक तो पुढल्या मनात राग आला की छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्यांच्या नावानं आम्ही सगळेजण प्रेरित होतो, ज्यांच्या मार्गदर्शन ज्यांच्या प्रेरणेने आम्ही सगळेजण काम करतो, त्यांना त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या औरंगजेबाने युद्ध केलं, त्या औरंगजेबाने आतूनच छळ करून आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्रास दिला, जी मंदिर उजाडली, त्या औरंगजेबाच्या विषयी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणं हीच मला आवडलेलं होतं. औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेणं सुद्धा मला वाटतं हे चुकीचं आहे. त्याची म्हणजे आपण एक प्रकारे म्हणजे इथल्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानच्या जनतेची अशी म्हणजे लहान करते, जो व्यक्ती कधी आमचा आयडल होऊ शकत नाही, कधी आम्हाला हे होऊ शकत नाही, त्याच्याकरता आम्ही त्याची चर्चाच करू शकतो. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये तशी प्रतिक्रिया दिली की औरंगजेब हा तीच भूमिका माझी होती, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचे प्रेरणास्रोत आहेत, आमचे दैवत आहेत, ते कालही होते आजही आणि उदय राहणार. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहे. औरंगजेबाचं नावच त्या सभागृहात आले इतिहास पाहिला तर तो कधीच हिंदू धर्माशी किंवा हिंदू धर्मातील देवतांशी कधीच त्याला हे वाटलं नाही. व्हिडिओ जर बघितलं तर एका ठिकाणी अबू आझमी आणि तुमचा व्हिडिओ एक व्हायरल होता, जो कोणी आवाज घेतला, जो कोणी औरंगजेबाचं उद्धिकरण करतो त्याच्याविरुद्ध माझा तोच मंत्र आहे. आमच्या गव्हर्नमेंट मला त्याच्याकडून राजकारण सोडायला लागलं, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये माझा धर्म छत्रपती संभाजी महाराजांमध्ये हे होते. मुस्लिम विधानसभेचे आमदार महेश लांडगे आपल्यासोबत होते. दादा खरं तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचं खूप आभार आणि गणेशोत्सव तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डिजिटल प्रभातसाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.